काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे आहेत. ताई, खरं तर 2 दिवसाचं अधिवेशन आहे, पण ज्या प्रकारे अधिवेशनामध्ये आमदार असेल पदाधिकाऱ्यांना अपेक्षित आहे, तशी गर्दी किंवा तशी संख्या पाहायला मिळत नाहीये. नाही नाही, इथे गर्दीचा विषय नाही, इथे ठराविक लोकांनाच इन्व्हाइट केलंय, बाय इन्व्हिटेशनच आहे. जिल्हाध्यक्ष आहेत, प्रभारी आहेत, आजी माझी आमदार आहेत, बाकी कोणाला ओपन नाही आहे. हे फक्त एक शिबिर आहे, ट्रेनिंग आहे, जिथे डायलॉग होत आहेत, एकतर्फी भाषणं होत नाही आहेत. आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करणारा आमचा पक्ष आहे. पुढची रणनीती कशी असायला पाहिजे, कोणत्या पद्धतीत लोक आता काँग्रेसची वाट बघतायत, लोकांना आता बीजेपीचा पर्याय पाहिजे. लोक हताश झालेत मागच्या 10 वर्ष, त्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल झाली आहे. त्या पद्धतीत कसं पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचणं, काँग्रेसची ताकद घेऊन, काँग्रेसचा विचार घेऊन, त्याचा आज पूर्ण इथे आहे. हे बाय इन्व्हिटेशनच आहे. अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर कुठेतरी पक्षाच्या कामकाजावरती जे आहे ते टीका केलेली आहे, कुठेतरी प्रदेशाध्यक्षांच्यावर टीका केलेली आहे. आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, अशोक चव्हाणांचं काही प्रमाणामध्ये सगळ्या अफवा आहेत? त्यांच्या ट्रिमेंडिस खूप मोठ्या पद्धतीत एक मेंटल गेम किंवा मेंटल टॉर्चर कदाचित करण्यात आहे. ईडीचं प्रेशर दाखवून सगळ्यांना घेत आहेत आणि काँग्रेसमध्ये काहीही अजून ऊर्जेने उभी राहील. नांदेडची पण लोक आज तुम्हाला इथे आलेले दिसतात. तर काँग्रेस हा विचार आहे, कोणी संपवू शकत नाही. 1-2 इकडे तिकडे जरी गेले तरी काँग्रेस पुन्हा निर्माण होते, पुन्हा उभी राहते. आणि हे हा इतिहास गवाह आहे ह्या गोष्टीसाठी. तुम्ही आधी पण बघितल्या अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात, पण पुन्हा एकदा लोकांनी काँग्रेसमध्ये विश्वास ठेवला आणि काँग्रेस ही ऊर्जा आणि हा विचार आहे, कोणी संपवू शकत नाही. अशोक चव्हाणानंतर अनेक आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. ही भाजपची टॅक्टिक आहे. पुन्हा एकदा भाजप ही अफवा पसरवते, भाजपांकडे नेत्यांची कमतरता दिसून येते आणि म्हणून ते कदाचित अशी अफवा पसरवत असतील. पण कोणीही कुठे जात नाही आहे, सगळे इथे भक्कम आहेत आणि येणाऱ्या लोकसभेत किंवा येणाऱ्या विधानसभेत 100% जास्त जागा देखील महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळवतील आणि भाजपला आम्ही ह्या महाराष्ट्रातून नष्ट करू. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक नेते त्याला असं म्हटलं आहे, त्यामध्ये सोलापूरचं सुद्धा नाव आहे. जसं मी म्हणाले, ते हे अफवा, त्यांचं ते अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतायत. तसं काही नाही आहे. कदाचित त्यांना तिथे कोणी सक्षम वाटत नसेल, कारण का मागच्या 2 खासदारांनी अतिशय निष्क्रिय त्या ठिकाणी काम केलं. तुमचंही नाव थोडं कुजबुज सुरू आहे, त्याचं स्पष्टीकरण दिली मरेपर्यंत, त्याच्यानंतर पण काँग्रेस. माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते, फॅमिली जरी काँग्रेसमध्ये नसते, तरी एक पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत, माझे प्रिन्सिपल्स आहेत, माझं अपब्रिंगिंग जे आहे, ते कधीच बीजेपीच्या आयडियॉलॉजीसोबत, जी डिवाइड अँड रूल, जी जातपात धर्म करणारी आयडियॉलॉजी आहे, त्याच्यासोबत कधीच जाणार नाही. मी सेक्युलर विचाराची आहे, मी या देशाच्या लोकशाहीमध्ये विचार करणारी एक मुलगी आहे आणि म्हणून शेवटपर्यंत मी काँग्रेस सोबत राहणार. माझी आयडियोलॉजी जी आहे ते काँग्रेसची आहे आणि ती भाजप सोबत जुळती मिळती नाही, त्यामुळे मी मरेपर्यंत काँग्रेस सोबत राहील असं प्रणिती शिंदे म्हणताना पाहायला मिळतंय. कॅमेरामन दिपेश महाजन, राजेश रोने, एबीपी माझा, लोणावळा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.